नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। नेहमीच नेहमीच आपण काय करतो, जिरा राईस करतो किंवा आपल्याकडे नॉनव्हेज असलं की आपण थोडंसं त्याच्यामध्ये काजू वगैरे घालून थोडं व्हेरिएशन्स करतो। तर आपल्याकडे भाताचे प्रकार पण आपल्याला नेहमी वेगळे करायला आवडतात। तर आज मी तुम्हाला दाखवते एक भाताचा प्रकार, टॉमॅटो राईस। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। टॉमॅटो राईससाठी लागणारं आपण साहित्य बघूया। दोन वाटी शिजवलेला भात, दोन टोमॅटो बारीक चिरून, एक कांदा उभा चिरून, एक टोमॅटो आपण डेकोरेशन करता घेतलेला आहे मीठ चवीप्रमाणे, अर्धा चमचा जिरं, दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, कोथिंबीर लागेल तेवढी, एक चमचा धणाजिरा पावडर, एक चमचा लाल तिखट आणि दोन ते तीन चमचे तेल। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे, तेल गरम करूया आणि टॉमॅटोचा पुला किंवा टॉमॅटो राईस म्हटलं आपल्याला काय करायचं, थोडंसं तेल जास्त घालायचं आहे, साधारण 3 ते 4 चमचे। तेल जरासा गरम झालं की आपण जिरा आणि हिरवी मिरची घालणार आहोत। जरा तेल गरम झालं पाहिजे, तेल गरम झालेलं आहे, जिरं घालूया साधारण 1/2 ते 1 चमचा। त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घेतल्या 2 ते 3, त्यानंतर कोथिंबीर आपण फोडणीलाच घालतोय, त्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे तो घालूया, त्यानंतर आपण टोमॅटो घेतलेला आहे, आणि टोमॅटो कांदा हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेतलं। थोडासा कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला पाहिजे। आपण पुलाव म्हटलं की काय करतो, एकच करतो की नेहमी भाज्या उकडून घेतो आणि मग ते आपण भातामध्ये मिक्स करतो किंवा डिरेक्टली शिजवतो, किंवा आता आपण हल्ली कॉर्नचा करतो, आपण थोडासा पुलाव वेगळा करतो। पण हा कसा, थोडासा टॉमॅटो म्हटल्यावर आपण टॉमॅटोची भाजी करतो किंवा भुर्जी करतो किंवा प्रत्येक भाजीत आपण टॉमॅटो घालतो, पण कधी आपल्याला असं सुचत नाही की अरे आपण आज टॉमॅटोचा पुलाव करूया। कारण आपल्याला नेहमी काय, आपल्याला सण आले, दिवाळी वगैरे म्हटलं किंवा आपल्याकडे गेट टुगेदर असेल आणि सगळे पाहुणे आले की काय होतं, की काय करायचा, भात करायचा एकच एक असं होतं। तर अशा वेळेला आपण असं हे व्हेरिएशन्स काय करू शकतो। टॉमॅटो व्यवस्थित होऊन द्यायचा, कारण टॉमॅटोचा जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे, म्हणून आपण पाणी वगैरे काही घालत नाही, भात आपण शिजवून घेतलेला आहे। टॉमॅटो आणि कांदा थोडासा मऊसर झालाय तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया, थोडंसं आपण लाल तिखट आणि धणाजिरा पावडर घालतोय, आणि अगदी तिखटही नाही करायचं, साधारण 1/2 चमचा लाल तिखट घेतलंय तर आपण 1/2 चमचा किंवा 1/2 चमचा धणाजिरा पावडर घेतोय। नंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालतोय याच्यामध्ये, आता इकडे आपण हा भात शिजवून घेतलेला आहे, म्हणजे काय केलेलं आहे, तुम्हाला मी नेहमी सांगते की आपण पाणी उकळत ठेवायचं, पाणी उकळत ठेवायचं। एक वाटी जर तांदूळ असेल तर 4 वाट्या आपण पाणी उकळत ठेवतोय, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। जसं पाणी उकळेल, आपण धुतलेला जो तांदूळ आहे तो त्या पाण्यामध्ये घालतोय, व्यवस्थित उकळून द्यायचं आहे, तांदूळ शिजवून द्यायचं आहे। अगदीच थोडीशी कणी झाली की आपण गॅस बंद करायचा आहे, तो गाळून घ्यायचा आहे, गाळून घेतल्यावरती त्या वाफेवर तो पूर्णपणे शिजतो आणि नंतर आपण तो याच्यामध्ये पुलावामध्ये घालायचा आहे। म्हणजे जेव्हा बिर्याणी राईस, पुलावचा राईस तुम्हाला करायचा असेल, साधारण 2 ते 3 तास अगोदर तुम्ही हा राईस करून ठेवू शकता। आपण आता याच्यामध्ये सगळा हा राईस घालूया। आणि हा व्यवस्थित हलवून घेऊया, छानपैकी परतायचं आहे। बघा, टॉमॅटोमुळे त्याला कलरही छान आलाय, आपण काही जास्त तिखट नाही घातलेलं आहे त्याच्यामध्ये, व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचंय। आणि मग ह्याच्यात तुम्हाला व्हेरिएशन्स नेहमी करता करता, जर तुम्ही नुसताच राईस खाणार असाल, कारण मुलांना कधी कधी भात खायचा कंटाळा येतो, तर तुम्ही ह्याच्यामध्ये नुसताच जर राईस खाणार असाल तर जेव्हा सर्विंग करता तेव्हा थोडंसं एखादं 1/2 चीजचा क्यूब किसून दिला तर तो भात आणि छान लागतो। पण चीज जर तुम्ही करता करता टाकलं तर काय होईल की ते सगळं कढईला खालीच लागून जाईल। आणि मग आपण हा असा मिक्स झाला की साधारण एक फक्त वाफ येऊन द्यायचे, झाकण ठेवून एकच वाफ येऊन द्यायचे त्याला। आपला टोमॅटोचा पुलाव तयार आहे, आपण आता मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेऊया।
ह्याला आपण थोडस डेकोरेशन करूया. आणि आपण हा टोमॅटो डेकोरेशन साठी कापून घेतलेला आहे तो असा लावूया इकडे. टोमॅटोचा पुलाव तयार आहे. नुसता तुम्ही ह्याच्यावर थोडासा चीज ग्रेट केलं ना तरीही हा छान लागतो. तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर. आणि तुमच्याकडे काही अशा छान छान रेसिपीज असतील की ज्या झटपट होणाऱ्या आहेत तर लवकरात लवकर फीडबॅक द्या. आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई.